प्रणव, मी किशोर कारसेकर। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रोविजनल मेरिट लिस्ट बाबत। तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती जे दिसत आहे, हे स्क्रीनवरती आपली महाराष्ट्र स्टेटची फॉर 85% या 85%ची आपली स्टेट मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे। मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही या ठिकाणी मेसेजेस पाहिले की यामध्ये विद्यार्थ्याला शंका आहे। पहिली शंका काय आहे की आपला स्टेट रँक या ठिकाणी आपण कसा ओळखायचा, हे पहिला या ठिकाणी क्वेश्चन आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ज्या कॅटेगरी प्रवर्गातनं फॉर्म भरला आहे तो फॉर्म आपला त्या कॅटेगरी प्रवर्गात कस आहे की नाही हे कसं पाहणार आपण। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्ष घ्यायचं आहे की जे सीईटी सेल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये पाहायचं आहे सिरियल नंबर, म्हणजे हे जे तुमचं सिरियल नंबर जे आहे हा तुमचा या लिस्टचा स्टेट रँक असणार आहे। त्यानंतर ऑल इंडिया रँक, म्हणजे ऑल इंडिया म्हणजे नीट मधून तुम्ही अप्लाय केलात पण या ठिकाणी तो ऑल इंडिया रँक काय आहे हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी नीटचा रोल नंबर दिलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप केला आहे, फिलअप केल्यानंतर तुमचा एक सीईटी सेलचा या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे, हा तो तुमचा सीईटी सेलचा ऍप्लिकेशन नंबर आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी जो डेटा फॉर्म भरत असताना आपलं नाव, आपलं जेंडर किंवा आपला कॅटेगरी प्रवर्ग किंवा या ठिकाणी कुठलं स्पेसिफिक रिझर्वेशन दिलं असेल लाईक दॅट D1 मध्ये किंवा हेली असेल किंवा MKB असेल, तर असे या गोष्टीचे सर्व डिटेल्स तुम्हाला या लिस्टमध्ये दिसून जाणार आहेत। आणि यानंतर या संदर्भात खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत की NRI सब्जेक्ट टू अप्रुवल बाय ARA, त्यानंतर PDF सब्जेक्ट टू इलिजिबल फॉर मेडिकल बोर्ड, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं कन्फर्मेशन झालं होतं MCC मार्फत PWD, याच विद्यार्थ्याच्या लिस्टमध्ये PWD मधून आलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी ऑदर जे काही रिझर्वेशन आहेत, रिझर्वेशन ऑफ तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे आणि खाली एक डिस्क्लेमर दिला आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता द प्रोविजनल मेरिट लिस्ट इज बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॅन्डिडेट इन द रजिस्ट्रेशन फॉर्म, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करत होतात त्यावेळेस ज्याही डिटेल्स तुम्ही या ठिकाणी भरलेल्या आहेत या डिटेल्सच्या अनुषंगाने हे प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमची आलेली आहे। त्यामधल्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्सच्या अनुषंगाने, म्हणजे तुमचं पूर्ण नाव, जेंडर, कॅटेगरी प्रवर्ग, त्यानंतर स्पेसिफिक रिझर्वेशन, पॅरलर रिझर्वेशन, या पूर्ण गोष्टीचा विचार करून हे लिस्ट आपली डिक्लेअर झालेली आहे। द ॲडमिशन विल टेकन प्लेस ओनली आफ्टर द व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ ॲडमिटिंग कॉलेज, म्हणजे लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थी पालकांना सीईटी सेलकडून या ठिकाणी SMS आला होता प्लीज री अपलोड युअर डॉक्युमेंट्स। त्यामध्ये विद्यार्थी पालक या ठिकाणी घाबरून गेले होते की जर हा माझे डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड नाही झाला तर मी माझं SML रँक येईल का किंवा मला चॉईस फिलिंग करता येणार आहे का। तर या दोन्ही गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या आहेत, आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग पण करण्यासाठी विंडो ओपन झाली आहे, त्याच्यामध्ये पण आपण इलिजिबल दिसत आहोत। आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्याला ज्या स्कूटीने आल्या होत्या किंवा री अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट्स आले होते, तर असे सर्व विद्यार्थी या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा दिसत आहेत। पण लक्षात घ्यायचं आहे जरी आपलं या ठिकाणाहून आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून आपलं इथं कम्प्लीट असून किंवा SML आपल्या या ठिकाणी जनरेट झाला असेल, तरी ज्यावेळेस विद्यार्थी पालकांना एखादं कॉलेज मिळेल, कॉलेज मिळाल्यानंतर ते कॉलेज ज्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरीफाय करेल आणि व्हेरीफाय करून तुम्हाला त्या कॅटेगरी प्रवर्ग किंवा सीट कन्फर्मेशन होईल, त्याच वेळेस तुमचं या ठिकाणी ऍडमिशन ग्राह्य धरलं जाणार आहे। ठीक आहे, तोपर्यंत तुमचं हा सर्व जो डेटा असणार आहे हा टोटली प्रोविजनली डेटा असणार आहे। द बेनिफिट टू द रिझर्वेशन विल बी ओनली अवेलेबल अपॉन प्रोडक्शन अँड द सक्सेसफुल व्हेरिफिकेशन ऑफ द रिक्वेस्टिंग डॉक्युमेंट्स, म्हणजे तुम्ही जे रिझर्वेशनसाठी अप्लाय केलात आणि ज्या रिझर्वेशनसाठी अप्लाय केलात ते जर तुमच्याकडे ऑल डॉक्युमेंट्स असतील तरच तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला ते जे तुम्ही सीट क्लेम केलात रिझर्वेशन अंतर्गत ते तुम्हाला या ठिकाणी सीट उपलब्ध होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जेवढेही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन एक वेळेस केअरफुली पाहायचे आहे। SML लिस्टमध्ये सर्वात पहिल्यांदा आपलं नाव आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे। जर नाव असेल तर आपण पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल आहोत, जर आपलं या ठिकाणी नाव नसेल तर आपण पुढील प्रोसेससाठी या ठिकाणी इलिजिबल नाही आहेत। बरोबर आहे, लक्षपूर्वक आहे का? जर या लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर आपण इलिजिबल आहात, लिस्टमध्ये नाव नसेल तर आपण या प्रोसेससाठी इलिजिबल नसणार आहात फॉर ग्रुप ए साठी। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, जे तुम्हाला या ठिकाणी सिरियल नंबर दिसत आहे किंवा या ठिकाणी ऑदर जे काही डिटेल दिसत आहेत, या सर्व डिटेल्स आपण ज्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरल्या आहेत त्या डिटेल्स या ठिकाणी शो झालेल्या
आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या डिटेल्स पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि या अनुषंगाने आपल्याला कळून येईल की आपला महाराष्ट्र स्टेट रँक काय आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. टोटल या वर्षी पाहिलं असता आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रुप ए म्हणू शकतात अथवा या ठिकाणी विद्यार्थी पालक की जे टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत याची संख्या जर आपण पाहिली असता टोटल 46,959 एवढी आपल्याला या ठिकाणी संख्या दिसत आहे. लक्षपूर्वक आहे का, या वर्षी म्हणजे 2023 ची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये 46,959 विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आपल्याला दिसून येतील. याची तुलना आपण लास्ट इयरच्या ऑल रजिस्ट्रेशनशी जर केली असता तर यामध्ये आपल्याला या वर्षी 1,000 रजिस्ट्रेशन कमी दिसून येतात, कारण लास्ट इयरला आपल्याला हेच रजिस्ट्रेशन 47,144 एवढे आपल्याला रजिस्ट्रेशन दिसत होते. पण हे पण लक्षात घ्यायचं आहे की बरेच असे विद्यार्थी आहेत की जे BMS BHMS किंवा अदर दॅन कोर्सेससाठी हे आपल्याला दुसऱ्या ग्रुपमधून सुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकतात, त्यामुळे आपल्याला जी संख्या दिसत आहे हे मुळात कमी दिसत आहे. याच्या अनुषंगाने असा विचार करायचा नाही की आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राचा मेरिट नंबर कमी होणार आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी मी ॲनालिसिस केल्या, त्या गोष्टी ॲनालिसिस केल्याने मी तुम्हाला सांगणार आहे. लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्याला 610 मार्क होते, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला लास्ट इयरला 610 मार्क होते अशा विद्यार्थ्याचा 2022-23 ऍडमिशन प्रोसेसमध्ये किंवा 22 आता विद्यार्थीमध्ये लास्ट इयरचे तुमच्याकडे रेकॉर्ड काय आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता 2022 जे आपल्या CET सेलवर उपलब्ध नसणारे पण विद्यार्थ्याच्या कन्फर्मेशनसाठी मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवत आहे, या ठिकाणी पाहू शकता 47,144 एवढे रजिस्ट्रेशन आपल्याकडे होते. पण यामध्ये आपल्याला ऑल कोर्सेस आपल्याला दिले होते, इवन इन्क्लुडिंग BSc नर्सिंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण यावर्षी असं काही आपल्याला दिसत नाही, या ठिकाणी फक्त आपल्याला MBBS अँड BDS या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळं हे थोडा डेटा तुम्हाला कमी किंवा मुलांची संख्या कमी दिसेल. पण याचा कंपॅरिझन आपण लास्ट इयरशी केला असता लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्याचा 610 मार्क होते अशा विद्यार्थ्याचा जे स्टेट मेरिट नंबर होता हा स्टेट मेरिट नंबर या ठिकाणी 1,249 एवढा होता. लक्षपूर्वक आहे का, ज्या विद्यार्थ्याला 610 मार्क होते या विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट नंबर हा 1,249 एवढा होता. आणि यावर्षी ज्या विद्यार्थ्याला 610 मार्क आहेत या विद्यार्थ्याचा स्टेट मेरिटचा जर आपण विचार केला असता तर तो जवळपास 1,817 एवढा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट, अजून जे विद्यार्थी या ठिकाणी 570 मार्कापर्यंत होते, लास्ट इयरला जे विद्यार्थी 570 मार्कापर्यंत होते अशा विद्यार्थ्याचा या ठिकाणी स्टेट मेरिट आपल्याला जवळपास 2,000 जवळपास दिसत होता. आणि यावर्षी ज्या विद्यार्थ्याला 571, 72, 73 किंवा 570 पुढे मार्क आहेत अशा विद्यार्थ्याचा या ठिकाणी एकंदरीत स्टेट मेरिट हा 3,900 पर्यंत आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं यावर्षी जो आपला MBBS गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे हा या ठिकाणी आपल्याला खूप जास्त वाढलेला या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यामुळं विद्यार्थी पालकांनी जे विद्यार्थी 570 नियर बाय आहेत ते या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी आपण पाहू शकतात की ऑप्शन फॉर्ममध्ये व्यवस्थित फिलिंग करणं गरजेचं राहणार आहे, कारण मेरिट नंबर खूप जास्त वाढलेला आहे. यानंतर मी आपल्याला जेही असेल सेफ एसएमएल ओपन कॅटेगरीसाठी काय असणार आहे, OBC साठी काय असणार आहे, SC ST साठी काय असणार आहे, या पूर्ण कॅटेगरी वाईज SML रँकचं तुम्हाला मी या ठिकाणी एक व्हिडिओ शेअर करणार आहे, ज्या अनुषंगाने विद्यार्थी आणि पालकांना समजून जाईल की आपला रँक या पोझिशन पर्यंत आहे तर आपण या ठिकाणी सेफ आहोत, याच्या पुढे असेल तर आपल्याला या ठिकाणी MBBS मध्ये सीट या वर्षी गव्हर्नमेंट मध्ये मिळणं कठीण जाईल. आपल्याला या ठिकाणी सेमी मध्ये पण ट्राय करायचे असेल तर सेमीसाठी किती पर्यंत जाऊ शकतो हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेफ SML रँक काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ऑलरेडी आपण चॉईस फिलिंग कशी करायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी पेडसाठी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्या ग्रुपवर सुद्धा आपण शेअर केलं आहे की 1 by 1 आपल्याला चॉईस फिलिंग कशी करून घ्यायची आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. अजून महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी या ठिकाणी लिस्टसाठी या ठिकाणी डिमांड करत आहेत तरी आपण या ग्रुप एमध्ये MBBS आणि BDS लिस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय, त्याची जे कॉस्ट असेल ते आपण पेड करून घेऊ शकतात. ग्रुप बी साठी विद्यार्थ्यांना आपण 7 तारखेच्या नंतर या लिस्ट प्रोव्हाइड करणार, त्याच्यामध्ये BMS BHMS या सर्व